तुमचा सर्वांचा अग्री कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तिळगुळची रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। इथे आपण चिक्कीचा गूळ घेतला आहे, वेलची, जायफळ आणि आपण डिंक घेतलेला आहे। आता आपण डिंक तळून घेऊया। आता आपण तीळ आणि शेंगदाण्यामध्ये जायफळ किसून घेऊया। आता आपण मिक्स करून घेऊया व आपण जे तळलेले डिंक आहेत ते टाकून घेऊया। डिंकांनी आपली चिक्की खुसखुशीत लागते। आता आपण यात मीठ टाकून घेऊया। इथे आपण एक कढई घेतली आहे, त्यात आता आपण घी टाकून घेऊया आणि आपला गूळ टाकून घेऊया। आपण गुळाला बारीक गॅसवर वितळवून घेऊया। पाण्यात साखर आणि वेलची पूड टाकून घेऊया। आता आपण यात ते सर्व सारण टाकून घेऊया। ह्याला मिक्स करून घेऊया। आता आपलं मिश्रण झालेलं आहे। आता आपलं चिक्कीचं सारण झालेलं आहे। इथे आपण एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया। आता आपण हे सारण टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण ह्याला पसरवून घेऊया। आपण हाताला पाणी लावून थोडा ह्याला थापून घेऊया। आता आपण लाटण्याच्या साहाय्याने ह्याला लाटून घेऊया। लाटण्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला थंड करून घेऊया। आता बाकीच्या ह्याच्या आपण लाडू करून घेऊया। आता आपण चिक्क्या काढून घेऊया। आता आपण ह्याला कापून घेऊया। ह्या प्लॅस्टिकच्या बॅगवरून आपल्या चिक्क्या लवकर निघतात। आता आपल्या चिक्क्या झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला ही चिक्की आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।